नमस्कार, मी कर्नल फुले पुष्प 11 तुमच्यासमोर सादर करत आहे. स्मृती भंश ज्याला डिमेन्शिया म्हणतात. तुम्हाला मागच्या पुष्पांमध्ये कळलेले असेल की गळीत गात्र अवस्था झाली की एक एक आपले अवयव निकामी होत जातात हळूहळू, आणि त्यामुळे आपल्याला कधी कधी काही अवयवांबद्दल बाहेरचे असिस्टन्स घेऊन किंवा बाहेरच्या कुठल्या ॲपरेटसचा वापर करून त्यांच्यामध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट घडवून आणता येते. उदाहरणार्थ, यू कॅन हॅव किडनी रिप्लेस्ड, यू कॅन हॅव पेसमेकर फॉर द हार्ट, हिअरिंग एड, नी कॅप्स फॉर द एकिंग नीज वगैरे. परंतु हा मेंदूचा आजार आहे आणि ह्या मेंदूच्या आजारामध्ये काहीही दुसरा पर्याय किंवा असिस्टेड ॲपरेटस वापरता येत नाही. आणि म्हणून या स्मृतिभ्रंश या चॅप्टरला, डिमेन्शियाच्या या चॅप्टरला एक वेगळं स्वरूप दिलेलं आहे. एक तर तो मोठा आहे आणि यामध्ये आपल्याला सविस्तर बऱ्याचशा गोष्टींची माहिती करून घ्यायची. ह्याला इंग्रजीमध्ये प्रोग्रेसिव्ह इररिव्हर्सिबल डिमेन्शिया म्हणतात. आणि डिमेन्शिया ही एक मोठी फॅमिली आहे, एक मोठा अम्ब्रेला आहे. याच्या खाली बरेच, म्हणजे जवळपास 200 पलीकडे डिझीजेस आहेत किंवा खुणा खाणा मिळतात ज्याला डिमेन्शिया म्हटला जातो वेगवेगळ्या नावांनी. आपण त्यातले 4-5 डिमेन्शियाचे प्रकार बघूया. आपला मेंदू काही प्रमाणात जर काम करत नसेल किंवा मेंदूमधला काही भाग काम करत नसेल तर त्याचे रिपरकशन्स, त्याचे इफेक्ट, त्याच्या गोष्टी आपल्याला बाह्य शरीरामध्ये आणि आपल्या कामामध्ये जाणवू लागतात. अवयवाबद्दल आपण जसं जुळवून घेतलेलं आहे तसं मेंदूच्या बाबतीत इंडिव्हिज्युअलला काहीही विशेष करता येत नाही. आणि ह्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंदूबद्दल अधिक माहिती गोळा केली पाहिजे. तुम्ही जर मेंदूचा डायग्राम बघितला तर आपला मेंदू हा फक्त स्नायूंचा बनलेला आहे. तुम्ही जर एखाद्या कोळ्याची मासे पकडण्याची जाळी घेतली आणि ती आपला एक त्याचा असा छोटासा बॉल बनवला तर तुम्हाला जे काही दोरे आणि गाठी दिसतील दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली युअर मेंदू इज. त्यामुळे अनेक स्नायू आहेत, न्यूरॉन्स आणि अनेक त्याच्या गाठी बनलेले आहेत, सेप्सिस, ज्याच्यामुळे मेंदूचं फंक्शन चालू असतं. या मेंदूचे 3 मेन भाग आहेत. सगळ्यात पहिला जो भाग आहे तो आहे सेरेब्रम. सेरेब्रम हा एक भाग आहे जो 2 भागामध्ये डिवाइड केलेला आहे, आपण ज्याला म्हणतो लेफ्ट हेमिस्फियर आणि राईट हेमिस्फियर. दुसरा जो मेन भाग आहे त्याला म्हणतात सेरेब्लम, राईट. आणि याचा तिसरा जो भाग आहे त्याला म्हणतात ब्रेन स्टेम. हे मोठ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही त्या आकृतीमध्ये बघू शकता, हे मोठ्या मोठ्या प्रमाणात 3 आपल्या मेंदूचे भाग बनवलेले. याचप्रमाणे त्या मेंदूचे काही काही अधिक छोटे छोटे कंपार्टमेंट्स बनवलेले आहेत ज्याला लोब्स म्हटलं जातं. आणि ते फ्रंटल लोब्स जे पुढे आपल्या या कपाळाच्या मागे आहेत त्याचं फंक्शन हे फार महत्त्वाचं आहे. आणि ज्यामध्ये मोटर स्किल्स, आपले जे फ्रंटल लोब्स जे आहेत त्यामध्ये मोटर स्किल, प्रॉब्लेम सॉल्विंग, जजमेंट, अटेन्शन ह्या वगैरे गोष्टी कार्यरत होतात. परंतु दुर्दैवाची गोष्ट डिमेन्शियाच्या बाबतीत हा जो फ्रंटल लोब आहे हा फ्रंटल लोब निकामी होतो. त्यामुळे या पेशंट्सला, डिमेन्शियाच्या रुग्णाला,
आत्ता काय घडतं आहे हे 2 सेकंदानंतर आठवत नाही. मोटर स्किल्स जे आपण म्हणतो, हाताची आणि पायाची एक्सरसाइज किंवा हाताची डोळ्याची एक्सरसाइज किंवा कानाची, आणि आपल्याला मच्छर कानावर बसल्यानंतर 1 मिनिटात मोटर स्किलने तो आपल्याला उडवून लावता येतो. दॅट इज हाऊ द ब्रेन वर्क्स थ्रू द मोटर स्किल. परंतु या लोकांच्या बाबतीत हे घडत नाही आणि त्यामुळे हा डिमेन्शियाचा आजार हा खूप आपल्याला अवॉइड करायला पाहिजे जितका शक्य असेल तेवढा. राईट, डिमेन्शियाची काही, तुम्ही आता मेंदूचं फंक्शन आणि मेंदू बघितला कसा दिसतो ते, आता डिमेन्शियाची काही कारणं आहेत. ती कारणं काय आहेत? तर आपल्याला सारखं सारखं प्रत्येक बाबतीत असंतुलन वाटायला लागतं. नो रिॲक्शन्स. कुठलीही गोष्ट घडली तर या डिमेन्शियाच्या पेशंटला कमी रिॲक्शन करायची इच्छा होते. देर इज नो ॲक्शन, कारण अटेन्शन डेफिशियन्सी चालू झाली. मेंदूमध्ये गाठ किंवा संसर्ग झालेला असेल किंवा मेंदूला जर डॅमेज झालेला असेल तर त्यामुळे देखील मेंदू कमकुवत होऊ शकतो. काही स्ट्रॉंग मेडिसिन्स जर आपण घेतले किंवा काही आजाराकरता आपल्याला काही स्ट्रॉंग मेडिसिन्स घ्यावे लागले तर त्याचा सुद्धा विपरीत परिणाम होतो. स्पेशली सिझोफोर्नियाच्या पेशंट्समध्ये त्यांना जे मेडिसिन्स देतात त्या मेडिसिन्समध्ये बहुतांश करून, मी काही डॉक्टर नाही आहे, परंतु बहुतांश करून असं देतात की ज्यामुळे त्यांचा मेंदू उत्तेजित होणार नाही, तो हायपर होणार नाही. आणि तो हायपर होणार नाही याकरता जी मेडिसिन्स दिलेली असतात कालांतरानं ती कमी कमी वगैरे केली जातात, परंतु त्याचा इफेक्ट हा मेंदूवर होत असतो आणि त्याचं रूपांतर डिमेन्शियामध्ये होऊ शकतो. रुटीन ऍक्टिव्हिटी आपल्याला करता येत नाही. साधी बुटाची लेस बांधता येत नाही, शर्टाच्या बटना नाही लावता येत, पैजाम्याच्या नाडीची गाठ मारता येत नाही, केस विंचरता येत नाही. हे छोटी छोट्या कारणामुळे आपल्याला हळूहळू डिमेन्शिया होतो आहे याची चाहूल लागायला लागते. ऑब्व्हियसली याच्या विपरीत आपल्याला कारवाई करायला पाहिजे जेणेकरून आपण याच्यातनं सुटू शकू. कुठलाही डॉक्टर तुम्हाला एक्झॅक्ट निदान करून सांगू शकत नाही की तुम्हाला कुठल्या प्रकारचा डिमेन्शिया झालेला आहे किंवा तुम्हाला ॲक्च्युली डिमेन्शिया झाला आहे तर काय करायचं. सो इट इज to be more precise, not I am blaming any doctors, parantu it will be ultimately trial and error method as far as the medicines are concerned. maja parichit grahasthanna dementia cha asaj attack yet gela halu halu ani tanna ja golya dilya hotya mumbai la tya punyala alya nantar punyacha doctor ni आम्हाला वेड्यात काढलं की तुम्ही ह्या गोळ्या देताय, बंद करा, आणि वेगळ्या गोळ्या सुरू केल्या. तेव्हा या बाबतीत आपल्याला ते लोक बऱ्याचशा टेस्ट करायला सांगतात. सीटी स्कॅन आहे, पेट स्कॅन आहे, MRI आहे, या सगळ्याच टेस्ट करायला लावतात आणि देन दे ट्राय टू फिगर आउट की हा डिमेन्शिया यांना काय झाला. कित्येक पॅरामीटर आहे किंवा आपण याच्यामध्ये जेव्हा म्हटलं की याचे 200 जवळपास प्रकार आहे तर त्याच्यामध्ये अल्झायमर पण याच्यामध्येच येतो, पार्किन्सन पण याच्यामध्येच येतो, हटिंग्टन पण याच्यामध्ये येतो. हे बरेचसे प्रकार प्रचलित असल्यामुळे आपल्याला त्यांची नावं माहिती. आपण असंच या विषयावर बोलूया. हा थोडा गहन आणि गंभीर विषय आहे, तेव्हा तुम्ही जरूर आमच्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा अँड वी विल मीट इन द सेकंड पार्ट. धन्यवाद.